क्रोमेटिक। तीन है इलेक्ट्रिक रिमांड मतलब ओके तर 81 विद्यार्थी आहेत। नाउ वी विल स्टार्ट आवर टुडेज टॉपिक। ओके सो ऑन टुडेज टॉपिक इमेज प्रोसेसिंग एंड इंटरप्रिटेशन। इट इज ऑलरेडी निकम सर विल बी कवर्ड दिस टॉपिक मोर टेक्निकली रादर देन मी। सो आई विल कवर सम बेसिक और ब्रॉडर पॉइंट रिलेटेड विद द इमेज प्रोसेसिंग एंड इंटरप्रिटेशन। ओके तर तुम्हाला जे इट इज द इमेज प्रोसेसिंग एंड इंटरप्रिटेशन इट इज द पार्ट ऑफ थिअरी एज वेल एज प्रॅक्टिकल। हा थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचाही पार्ट आहे। ओके ठीक आहे। सो इमेज प्रोसेसिंग आणि इंटरप्रिटेशन कोणाच तरी ऑडिओ ऑन होते तेवढा तेवढा ऑडिओ तेवढा ऑफ ठेवा। ओके सो इमेज प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटेशन। इमेज प्रोसेसिंग अ पिक्चर आर द मोस्ट कॉमन अँड कन्व्हिनियंट मीन्स ऑफ कन्व्हेइंग ट्रान्समिटिंग द इन्फॉर्मेशन। अ पिक्चर इज वर्थ अ थाउजंड वर्ड्स। पिक्चर कन्सिस्टंटली कन्व्हेइंग द इन्फॉर्मेशन अबाउट पोझिशन साईज इंटर रिलेशनशिप बिटवीन द ऑब्जेक्ट। ओके आता एक लक्षात ठेवा इन रिमोट सेन्सिंग वी आर कॅप्चरिंग द इमेजेस ओके ऑर फोटोग्राफ्स फ्रॉम द सॅटेलाइट। Okay, and by seeing that picture or by observing that image, we are interpreting that what should be there. Okay, or by seeing their position, their size, their shape, their interrelation, we have to make a conclusion that this will be either a vegetation, either a river, either a road, either a building or anything else. So it is known as interpretation. Interpretation means you are एक्सप्रेशन ऑफ थॉट्स। ओके इंटरप्रिटेशन म्हणजे काय येतं तुम्ही एखादी इमेज बघितल्यानंतर ती इमेज पाहिल्यानंतर त्याच्यात कलर शेप बँड पॅटर्न पाहिल्यानंतर तुमचं मत काय आहे सुंदर मराठी मधला शब्द आहे की त्या इंटरप्रिटेशन म्हणजे यू हॅव टू एक्सप्रेस आवर थॉट्स काय वाटतंय आपल्याला किंवा काय असू शकतं। ओके असू शकतं म्हणजे ते तिथं असेल असं नाहीये। इट रिक्वायर्ड टेक्निकल नॉलेज एज वेल एज टेक्निकल स्किल्स। ओके अँड डिपेंडिंग अपॉन द एक्सपिरियन्स यू कॅन इंटरप्रेट दॅट इमेजेस। ओके फर्स्ट टाइम यू विल मेड अ लॉट ऑफ मिस्टेक बट स्लोली अँड प्रोग्रेसिव्हली यू आर वेल अक्वेंटेड विथ द डिजिटल इमेज प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटेशन। नो डाऊट सॉफ्टवेअर विल डेफिनेटली हेल्प यू फॉर दॅट इंटरप्रिटेशन बट ऍट सम टाइम बाय seeing by your open eyes okay or by using your logic you have to interpret that image। ata software tumhala dakvanarach ahe ki ita kay asu shakta kiwa kay asel he software cha madhyamatun tumhala samajnarach ahe process kelyanantar pan aplya dolyanmadhun kiwa swatacha experience varna kiwa personal anubhavarna suddha you can interpret that image। tumhe tumcha anubhavarna evadya varshi ti image baghun kiwa pahun by personal experience varna suddha tumhi interpretation karu shakta। the Specially important that we recognize an object. Human beings are good as a deriving the information such as image because of our intent visual and mental abilities. इथं ते वाक्य लिहिलेलं आहे की स्वतःच्या शारीरिक आणि आपल्या ज्या मानसिक म्हणजे थोडक्यात काय आपलं जे ब्रेन पॉवर आहे त्याचा वापर करून किंवा आपला कॉमन सेन्स आहे किंवा लॉजिक आहे त्याचा वापर करून सुद्धा आपण इमेज जे आहे ते इंटरप्रिटेशन करू शकतो लक्षामध्ये। ठीक आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी तुमच्या एखाद्या आता फेसबुकवर व्हॉट्सअपवर आपण लोकांचे स्टेटस बघतो। ओके आता कोण कुठं उभं राहून स्टेटस ठेवलेला असतोय समजा एखाद्यानं स्टेटस ठेवला ओके की अशा खूप छान छान बिल्डिंग आहेत आणि फॉरेन मधली लोक दिसतायत तर ह्याच्यावर तुम्ही काय इंटरप्रेट करणार की हा कुठेतरी बाहेर फिरायला गेलाय परदेशामध्ये आणि तिथनं हा फोटो अपलोड केलेला आहे म्हणजे युरोपमध्ये लंडन मध्ये अमेरिकेमध्ये कुठे एक्सवायझेड मग त्यासाठी तुम्ही त्याला विचारावं लागतंय का तुम्ही कशानं ओळखलं मागचे बिल्डिंग मागचे रस्ते तिथली लोक त्यांचे चेहरे त्यांचे कपडे ह्याच्यावर तुम्ही इंटरप्रेट केलं की ही विल बी विजिटिंग अ समोर एल्स। ओके किंवा
आपल्यामध्ये एखाद्यानं समजा कुल्लू मनाली शिमल्याला गेलाय किंवा कुठे काश्मीर मध्ये गेलाय आणि बर्फामधला एक फोटो टाकला माग बॅकग्राऊंड मध्ये बर्फ दिसते आहे ओके आणि हिंदी मध्ये नाव दिसतंय तर तुम्ही काय इमेजिन करणार हा कुठेतरी कुल्लू मनाली शिमल्याला किंवा काश्मीर मध्ये फिरायला गेलेला आहात. व तुम्ही त्याला न विचारता किंवा त्याच्याशी न माहिती घेता फक्त त्यानं टाकलेला फोटो किंवा त्यानं लावलेला स्टेटस किंवा त्यानं फेसबुकवर टाकलेला फोटो ह्याच्यावरनं आपण इंटरप्रेट करतो की ही विल बी देअर तो तिथं गेलेला असू शकतो. त्यासाठी तुम्हाला त्याला फोन करण्याची गरज नाही किंवा काय नाही. तर आपण काय वेळेस काय त्यावेळेस काय करतो वी आर युझिंग अ लॉजिक. आपण काय वेळेस काय लावतो लॉजिक. तसंच रिमोट सेन्सिंग मध्ये सुद्धा काही वेळेस लॉजिक लावून किंवा स्वतःच्या कॉमन सेन्स वापरून सुद्धा वी कॅन अनालाइज दॅट इमेज. ओके अनालॉग अँड डिजिटल इमेज अँड इमेज इज अ टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ द ऑब्जेक्ट इन अ रियल सेन्स. ओके इमेज जे काय आहे टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑब्जेक्ट इन अ रियल सेन्स. 2D आणि 3D. 3D मध्ये इलिव्हेशन मॉडेल पण येतं त्यामध्ये हाईट पण कळते आणि डायमेन्शन्स पण कळतात. 3D इमेजेस. ओके रिमोट सेन्सिंग इमेजेस आर रिप्रेझेंटिंग द पार्ट ऑफ द अर्थ सरफेस ऍज सीन फ्रॉम द स्पेस. ओके स्पेसवर दिसताना फक्त टॉप व्ह्यू दिसतो साईड व्ह्यू दिसत नाहीये. ओके द इमेज मे बी अनालॉग ऑर डिजिटल. द एरियल फोटोग्राफ आर द एक्झाम्पल ऑफ अनालॉग इमेजेस व्हाइल द सॅटेलाइट इमेज अक्वायर युझिंग अ इलेक्ट्रॉनिक सेन्सर आर एक्झाम्पल ऑफ डिजिटल इमेजेस. The digital images are two-dimensional array of the pixel and each pixel has an intensity value represented by digital number and location of the address represented by rows and column. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे कुठलाही फोटोग्राफ्स असू दे त्याच्यामध्ये पिक्सल्स हे महत्वाचे असतात. पिक्सल मध्ये छोटासा बिंदू ओके आणि बाय द कलेक्शन ऑफ द पिक्सल्स देअर विल बी अ इमेज. वेगवेगळ्या पिक्सलचं कलेक्शन म्हणजे एक इमेज असते. ओके आणि त्या पिक्सल्स मध्ये रोज आणि कॉलम असतात आणि त्या प्रत्येक रोज आणि कॉलमला डिजिट्स किंवा नंबर असतात. ओके 1, 2, 3, 4, 5 पासून असे डिजिट्स आणि नंबर असतात. तर त्याच्यापासून त्या डिजिट आणि नंबर पासून पिक्सल बनतो आणि पिक्सलच्या कलेक्शन पासून एखादी इमेज बनते. लक्षामध्ये ठीक आहे. आता इथे एक फोटो इमेज प्रोसेसिंग आणि इंटरप्रिटेशन एका स्पॉटवरनं म्हणजे इथं तुम्हाला दिसते फोटो मध्ये काय मला जास्त सांगायची गरज नाही. एका स्पॉटवरनं तिथं रोज आणि कॉलम दिसलेत काय डार्क आहेत काय ग्रे आहेत काय व्हाईट आहेत आणि त्याच्या हिशोबानुसार त्याचे कलर दिसत आहेत. ओके म्हणजे त्याचे बायनरी कोड दिसतात 170, 68, 220, 121, 235 म्हणजे तिथला कलर किती डार्क आहे किती लाईट आहे तिथं काय असू शकतं हे बायनरी कोड. म्हणजे प्रत्येक पिक्सलला एक बायनरी कोड असतो आणि त्या बायनरी कोड पासून एक पिक्सल बनतो आणि कलेक्शन ऑफ पिक्सल पासून एक इमेज बनते. लक्षामध्ये ठीक आहे. आणि सॉफ्टवेअर काय करतं सॉफ्टवेअरला काय आपल्यासारखे डोळे नाहीयेत की त्याला ते कलर वरनं ते आयडेंटिफाय करू शकतं. ते बायनरी कोड जे आहेत हे जे कोड दिसत आहेत 170, 38, 238, 136, 0, 255 तर सॉफ्टवेअरला प्रोग्रॅम्ड केलं जातं की 238 असेल तर तिथं काय असू शकतं किंवा तिथं कुठला कलर असू शकतो. ओके तर सॉफ्टवेअरचं जे प्रोग्रॅमिंग असतं बेसिकली ते बायनरी कोडिंग मध्ये असते ज्याला आपण लँग्वेज म्हणतो ना C++, C, Java किंवा पायथॉन ह्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेस म्हणजे काय असते त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात आणि त्या कोडिंग मध्ये येतात. त्या कोडिंगवरून तुम्हाला त्या सॉफ्टवेअरला किंवा कम्प्युटरला कळतं की इथं काय असू शकतं ज्याला कोडिंग लँग्वेज म्हणतो. उदाहरणार्थ मी तुमच्याशी बोलतोय मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ते तुम्हाला समजतंय पण जर मी मला येते तेलुगू फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या मला तेलुगू लँग्वेज येते पण आपले जे विद्यार्थी आहेत ते कोणाला तेलुगू येत नाही आणि मी जर तेलुगूमध्ये शिकवायला चालू केलं तर मला येते ना पण तुम्हाला काही समजणार नाही. तसं कम्प्युटरला आपल्या डोळ्यासारखे कलर दिसत नाहीत ABCD समजत नाही. ए ला कोड असतो बी ला बायनरी कोड असतो सी ला बायनरी कोड असतो त्यावेळी तुम्ही सी टाईप करता तिथं कोड तिथं जातो आणि त्या कोडवरनं कळतं कम्प्युटरला की हा सी टाईप केलाय आणि कम्प्युटर त्यांच्या स्क्रीनवर सी डिस्प्ले करतं. ह्याला म्हणायचं कोडिंग. तर लक्षात ठेवायचं हे कोडिंग जे आहे हे शिकावं लागतं. ओके ठीक आहे. किंवा लँग्वेज ज्याला म्हटलं जातं ह्या शिकाव्या लागतात. एक मिनिट एक फोटो आहे फोन आहे जरा. हॅलो हा कुठल्या झालेत का पण तयार सॉरी फॉर डिस्टर्बन्स मध्ये एक फोन आल्यामुळे डिस्टर्ब झालं. ठीक आहे. तर तुम्हाला आता कळलं असेल प्रोग्रामिंग लँग्वेज.
आणि पिक्सल आणि डिजिटल इमेज इंटरप्रिटेशनचं. आता पिक्सल अ डिजिटल इमेज कंप्राइज ऑफ टू डायमेन्शनल एरा ऑफ द इंडिव्हिज्युअल पिक्चर एलिमेंट कॉल्ड एज अ पिक्सल. ओके, अरेंजमेंट ऑफ कॉलम आणि रो. आता मी काय वारंवार सांगत नाही, कॉलम आणि रो कशाला म्हणायचं आता दाखवलेलं आहे. इच पिक्सल रिप्रेझेंट अ एरिया ऑफ अर्थ सर्फेस. अ पिक्सल हॅज अन इंटेन्सिटी व्हॅल्यू अँड अ लोकेशन ऍड्रेस ऑफ टू डायमेन्शनल इमेज. प्रत्येक पिक्सलला एक इंटेन्सिटी व्हॅल्यू असते, म्हणजे कलरची इंटेन्सिटी असते, आणि लोकेशनचा एक ऍड्रेस असतो, ज्याला आपण जिओ टॅगिंग किंवा जिओ रेफरन्सिंग म्हणतो. लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड किंवा अल्टिट्यूड पण. ओके, द इंटेन्सिटी व्हॅल्यू रिप्रेझेंट द मेजरमेंट ऑफ द फिजिकल क्वांटिटी सच एज द सोलार रेडिएशन, गिवन वेव्हलेंथ, बॅड रिफ्लेक्टेड फ्रॉम द ग्राउंड, इमिटेड इन्फ्रारेड रेडिएशन, बॅक स्कॅटरिंग रडार इंटेन्सिटी. दिस व्हॅल्यू इज नॉर्मली द एव्हरेज व्हॅल्यू ऑफ द होल ग्राउंड एरिया कवर्ड बाय द पिक्सल. आता कुठलंही पिक्सल ज्यावेळेस सेन्सर इमेज कॅप्चर करतो त्याच्या वेळेस सनची इंटेन्सिटी किती होती, रेडिएशन किती होती, वेवलेंथ कुठली कॅप्चर झालेली आहे, रिफ्लेक्टेड किती झालेली आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये स्कॅटर्ड किती झालेली आहे. ओके, या सगळ्यांवरून सेन्सरकडे ती एक जी येते, जी आहे ती इमेज येते. द इंटेन्सिटी ऑफ पिक्सल इज डिजिटलाइज्ड अँड रेकॉर्डेड ऍज अ डिजिटल नंबर ड्यू टू द फनाईट इन्फनाईट स्टोरेज कपॅसिटी. द डिजिटल नंबर इज स्टोर्ड विथ द इन्फनाईट नंबर ऑफ द बीट इन ब्रॅकेट बायनरी नंबर. बायनरी नंबर म्हणजे ते जे नंबर असतात 1, 2, 3, 4, 5, 6 नंबर. द नंबर ऑफ बीट्स डिटरमाइन द रेडिओमेट्रिक रेझोल्युशन ऑफ एन इमेज. ओके, तर किती बीट आहेत त्याच्यावर ना त्याचं रिझोल्युशन किती असणार आहे हे डिपेंड राहत. द नंबर ऑफ बीट्स डिटरमाइन द रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. फॉर एक्झाम्पल, अ 4-bit डिजिटल इमेज रेंज फ्रॉम 0 to 255. ओके, एक 8-bit इमेज आहे त्याच्यामध्ये पिक्सलची रेंज किती असणार आहे, 0 to 255 लक्षामध्ये. किंवा जर 11-bit इमेज असेल, 11-bit डिजिटल इमेज जर असेल त्यामध्ये 11-bit असतील तर त्याची रेंज किती आहे, 0 to 2047 नंबर आहे. ओके, म्हणजे 8-bit इमेज आहे का 11-bit इमेज आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये किती नंबरची रेंज असणार आहे, 0 to 2047 जर 11-bit असेल तर. ओके, आता ह्यामध्ये जास्त टेक्निकल पोरांना मला पण माहित नाही, मला जेवढं सिम्पल लँग्वेज मध्ये किंवा सोप्या भाषेमध्ये जेवढं जमतंय तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके निकम सर, तुमच्या काही गोष्टी प्रॅक्टिकलच्या वेळेस क्लिअर करतच आहेत आणि करता येतच, तुम्ही ते व्हिडिओ पाहता येतं, त्यामुळे सायमल्टेनियसली ते पण आणि हे पण चाललंय. इच टाईप ऑफ मेजरमेंट फ्रॉम द इमेज विच कॅरी सम स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अबाउट दॅट एरिया. ओके, मेजरमेंट वरून सुद्धा तुम्हाला इमेजचं इंटरप्रिटेशन कळतं. आता समजा तुम्हाला एक नुसती लाल किंवा एक व्हाईट कलरची एक लाईन दिसली, ग्रे कलरची, ठीक आहे, तर तुम्ही काय आयडेंटिफाय करणार, इट मे बी अ रोड, हा रस्ता असू शकतो, ठीक आहे. किंवा तुम्हाला एक ब्ल्यू कलरची वाकडी तिकडी अशी लाईन दिसली तर तुम्ही काय इंटरप्रेट करणार, इट मे बी अ रिव्हर, नदी काय सरळ वाहणार नाही, वाकडी तिकडी वाहू शकते, रोड तर सरळच असतो, त्याला एखादा कर्व असेल, रस्ता काय वाकडा तिकडा नसतो. सो बाय आयडेंटिफाईंग देअर शेप, देअर लेंथ, देअर डायरेक्शन, ओके, त्यानं तुम्ही इंटरप्रेट करू शकता. बॅश टेकिंग दिस इमेजेस फ्रॉम द सेम एरिया टुगेदर बाय अ मल्टीलेअर इमेज इज फॉर्म्ड. इच कंपोनंट इमेज इज अ लेअर ऑफ मल्टीलेअर इमेजेस. मल्टीलेअर इमेजेस कॅन ऑल्सो बी फॉर्म्ड बाय कंबाइनिंग इमेजेस ऑब्टेन्ड फ्रॉम द डिफरंट सेन्सर्स अँड अदर सबसिडरेटरी डाटा. आता ज्या मल्टीलेअर इमेजेस होतात ते वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स जे आहेत, तुमचा नॉर्मल सेन्सर आहे का, मल्टिपल प्रोसेसर आहे का, हॉस्पिटलसर आहे, त्याच्यावरून तुमचे इमेजेस येणार लक्षामध्ये. त्यावेळेस ते इमेजेस मोठ्या प्रमाणामध्ये डाटा पण असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मल्टीलेअर इमेज मे कन्सिस्ट ऑफ 3 layers फ्रॉम द स्पॉट. मल्टीस्पेक्ट्रल इमेज, अ लेअर ऑफ सिंथेटिक अर्पेच्युअर रडार, SAR इमेजेस, अँड परहॅप्स अ लेअर कन्सिस्टिंग ऑफ डिजिटल इलिव्हेशन मॅप ऑफ द एरिया बिंग स्टडीड. ओके, तर तिथं कुठल्या प्रकारचा सेन्सर लावलेला आहे, कुठल्या प्रकारचा कॅमेरा आहे, त्याची स्वॅप किती आहे, स्वॅप म्हणजे किती पृथ्वीचा एरिया कव्हर करतोय, त्याची सेन्सरची कॅपॅसिटी किती आहे, ह्याच्यावर ना त्याच्या त्याचं आर्पेचर म्हणजे त्याला किती टाइम भेटतोय तो फोटो काढायला, ह्याच्यावर ना ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात. आता इमेज प्रोसेसिंग आणि डिजिटल इमेज मध्ये इथं बघा, असे 1, 2, 3, 4, 5 layers असतात, असे 5 components असतात, तर प्रत्येक लेअरच्या माग वेगवेगळ्या वेवलेंथ असतात, आणि तुम्ही एका लेअरवर दुसरा लेअर, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर चौथा, चौथ्यावर पाचवा, पाचवा सहावा,
असे जर लेयर ऍड करत गेला जेवढा कॅमेरा क्वालिटी तेवढे लेयर जास्त आणि तेवढी तुमची इमेज जी आहे ती क्लिअर येणार आहे लक्षामध्ये. त्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल इमेज कन्सिस्ट ऑफ द सेव्हरल बँड ऑफ द डाटा फॉर व्हिज्युअल डिस्प्ले इच बँड ऑफ द इमेज मे डिस्प्लेड वन बँड ऍट अ टाइम ऍज अ ग्रे स्केल इमेज ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ थ्री बँड ऍट अ टाइम इज अ कलर कंपोजिट इमेज. जर एकच बँड कॅल्क्युलेट आता तुम्हाला आरजीपी रेड ग्रीन ब्ल्यू येलो किंवा किया बँड किंवा हे जे बँड्स होते ते सरांनी शिकवलेले आहेत पहिल्याच लेक्चरमध्ये किंवा वेव्हलेंथ ज्या आहेत त्या व्हिज्युअल वेव्हलेंथ शॉर्ट वेव्ह लॉंग वेव्ह मायक्रोवेव्ह ओके रेडिओ वेव्ह या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये झालेल्या आहेत आपल्या वेबिनारच्या. जर कोणी ते पहिलं लेक्चर नीट पाहिलं नसेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की जर समजा क्लाउड कव्हर असेल ढगाळ वातावरण असेल तर मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंगच करावं लागतं कारण की रेग्युलर रिमोट सेन्सिंग केलं तर ढगातनं त्या वेव्हलेंथ पास होत नाहीत आणि तुम्हाला इमेज येत नाही. तर तसंच आहे जर एक स्केल वापरलं ग्रे स्केल असेल नुसतं तर एकच इमेज येतील आणि तीन बँड वापरले ग्रे रेड ग्रे येलो ग्रीन आणि ब्ल्यू तर तीन बँड वापरलं तर कलर कंपोजिट इमेजला एक कलर येतो त्या कलरवर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ओके इंटरप्रिटेशन ऑफ मल्टीस्पेक्ट्रल कलर कंपोजिट इमेज विल रिक्वायर द नॉलेज ऑफ स्पेक्ट्रल रिफ्लेक्शन सिग्नेचर ऑफ दॅट टार्गेट इन द सीन इन द केस ऑफ स्पेक्ट्रल इन्फॉर्मेशन कंटेंट ऑफ द इमेज इट युटिलाइज्ड इन द इंटरप्रिटेशन. ओके आता स्पेक्ट्रल सिग्नेचर म्हणजे काय त्या इमेजवर तुमचा कर्सर गेला की कर्व येतो एक कर्व ओके सॉफ्टवेअर मध्ये कर्व येतो त्या कर्वला म्हणायचं स्पेक्ट्रल सिग्नेचर. ओके आता उदाहरणार्थ ओके मी माझी सही करतोय ओके किंवा तहसीलदार जिल्हाधिकारी एक सही करतात आणि ते डॉक्युमेंट व्हॅलिड होतं त्याच्या सहीनं त्या सहीचं जे डॉक्युमेंट आहे समजा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे ओके त्या कास्ट व्हॅलिडिटीची जी कमिटी असते ती सही करते मग कास्ट व्हॅलिडिटीचा माणूस प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर येतो का मी ही सही केलेली आहे आणि डॉक्युमेंट ऑथोराइज आहे त्याची सही ते सिग्नेचर जे आहे त्यामुळं त्या कागदाला महत्व येतं आणि तो कागद कुठेही तुम्ही वापरू शकता ऍज अ सिग्नेचर. तसंच प्रत्येक कलरचा एक सिग्नेचर असतो ओके स्पेक्ट्रल एक कर्व असतो त्या कर्व त्या कलरला तो सिग्नेचर फिक्स असतो तो कर्व तसाच उठणार आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून येतं की तिथं काय असू शकतं. म्हणजे जर स्वच्छ पाणी असेल तर त्याचा एक कर्व वेगळा असतो गढूळ पाणी असेल त्याचा एक कर्व वेगळा असतो शेवाळलेलं पाणी असेल त्याचा एक कर्व वेगळा असतो. तर तुम्हाला जी फोटो येणार आहे त्या कर्ववरून तुम्हाला कळू शकतं की हे पाणी नदीचं आहे नाल्याचं आहे ओढ्याचं आहे गढूळ आहे का स्वच्छ आहे इतकी क्लॅरिटी त्या सिग्नेचरच्या कर्ववरून येते. द फॉलोइंग थ्री इमेजेस शो द थ्री बँड ऑफ मल्टीस्पेक्ट्रल एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द स्पॉट मल्टीस्पेक्ट्रल सेन्स ऍट द ग्राउंड रिझोल्यूशन ऑफ 20 meters द एरिया कवर्ड इन द सेम ऍज शोन अबाउट द पॅनक्रोमॅटिक इमेज. पॅनक्रोमॅटिक इमेज म्हणजे काय शक्यतो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इमेज असते आणि लार्ज एरिया मोठ्या प्रमाणाचा एरिया कव्हर केला जातो. ओके आता त्याच्यामध्ये SX1 ग्रीन SX2 रेड बँड लुक ऑलमोस्ट आयडेंटिकल टू द पॅनक्रोमॅटिक इमेज. पॅनक्रोमॅटिक इमेज मध्ये ग्रीन आणि रेड हे जवळपास सारखे दिसतात ग्रे मध्ये दिसतात. इन कॉन्ट्रास्ट विथ द व्हेजिटेटेड एरिया नाव अपियर ब्राईट इन द S3 ऑर नियर इन्फ्रारेड बँड. आता इन्फ्रारेड आणि नियर इन्फ्रारेड हे तुम्हाला ऑलरेडी निकम सरांनी सांगितलेलं आहे. ओके ड्यू टू द हाय रिफ्लेक्टन्स ऑफ द लीव्स इन द नियर इन्फ्रारेड वेव्हलेंथ रिजन. ओके तर पाणं जे आहे ते नियर इन्फ्रारेड वेव्हलेंथ रिजन मध्ये रिफ्लेक्शन जास्त दाखवतात. ओके याला SX3 बँड म्हटलं जातं. सेव्हरल शेड्स ऑफ द ग्रे कॅन बी आयडेंटिफाईड फॉर द व्हेजिटेटेड एरिया करस्पॉन्डिंग टू द डिफरंट टाईप ऑफ व्हेजिटेशन. वॉटर मास बोथ रिव्हर अँड द सी अपियर डार्क इन S3 ऑर नियर इन्फ्रारेड बँड. ओके याला इन्फ्रारेड म्हणलं जातं. आता जिथं व्हेजिटेशन असते किंवा हिरवं व्हेजिटेशन असते तिथं नियर इन्फ्रारेड बँड जो आहे S3 हा खूप चांगला चालतो आणि S3 वरनं तुम्हाला कळू शकतं की इथं पानं आहेत कारण की पानांमधलं रिफ्लेक्शन जास्त होत कवळ्या पानांमध्ये आणि ज्या ठिकाणी पाणी आहे ओके वॉटर बॉडीज आहेत तर वॉटर बॉडीज रिव्हर आणि सी ह्याच्यामध्ये असतात आणि तिथं ते डार्क कलर मध्ये दाखवू बरोबर ओके. तर इथं ब्ल्यू बँड रेड बँड आणि नियर इन्फ्रारेड बँड ह्याच्या तिन्हीचाही फोटो दाखवलेला आहे. तर या आता हे सगळं ब्ल्यू बँड बघा पांढरा आणि ग्रे दिसतोय रेड बँड सुद्धा
पांढरा आणि ग्रे आणि नियर इन्फ्रारेड मध्ये काय काय स्पॉट जे आहे ते काळपट काळपट स्पॉट दिसून येत आहेत. ठीक आहे, तिथं पाणी ब्लू बँड आणि ग्रीन बँड. सुपर स्पेक्ट्रल इमेज, द मोस्ट रिसेंट सॅटेलाइट सेन्सर आर कॅपेबल ऑफ अक्वायरिंग द इमेज ऍट मेनी मोर वेवलेंथ बँड. फॉर एक्झाम्पल, सेव्हरल सॅटेलाइट कन्सिस्ट ऑफ 36 स्पेक्ट्रल बँड कवरिंग द वेवलेंथ रिजन रेंजिंग फ्रॉम विजिएबल नियर इन्फ्रारेड शॉर्ट इन्फ्रारेड टू द थर्मल इन्फ्रारेड. ओके, तर आजकाल जे सॅटेलाइट सेन्सर आहेत ते खूप ऍडव्हान्स आहेत की जे 36 स्पेक्ट्रल बँड सुद्धा शोधू शकतात. पूर्वीच्या काळी फक्त तीनच बँड, आरजीपी बँड होता, ओके, रेड ग्रीन आणि ब्ल्यू, तीनच बँड होते. नंतर मग नियर इन्फ्रारेड आला, मायक्रोवेव्ह आला, थर्मल आला, शॉर्टवेव्ह आला, लॉंग वेव्ह आला, अशा बऱ्याच गोष्टी आता हळूहळू 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 वाढत येतात. द बँड हॅव अ नॅरो बँडविड्थ इनेबलिंग द फायनर स्पेक्ट्रल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टार्गेट टू कॅप्चर्ड बाय द सेन्सर. टर्म्ड सुपर स्पेक्ट्रल हॅज बीन कॉइन्ड टू डिस्क्राइब सच टाइप ऑफ सेन्सर. तर हे जे नंबर ऑफ बँड जिथं जास्त तेवढी इमेज चांगली त्याला सुपर स्पेक्ट्रल इमेज असं आपण म्हणतो. आता दुसरं पाहूया हायपर स्पेक्ट्रल इमेज. हायपर स्पेक्ट्रल इमेज कन्सिस्ट ऑफ अबाउट 100 ऑर मोर कंटिन्युअस स्पेक्ट्रल बँड फॉर्मिंग अ 3-dimensional ऑर 2-dimensional ऑर 1-dimensional इमेज ऑर क्यूब. तर हायपर स्पेक्ट्रल इमेजेस मध्ये जवळपास 100 स्पेक्ट्रल बँड जास्त असतात. हायपर सुपर पेक्षा पुढची जी स्टेज आहे hyperspectral image. The precise spectral information containing the hyperspectral image enables the better characterization and identification of the target. Hyperspectral image have potential application in such a field of precision agriculture, monitoring the types, health, moisture status, maturity of the crop, coastal management, monitoring of phytocons, पोल्युशन. ओके, तर हायपरस्पेक्ट्रल इमेजेस मधन तुम्ही पोल्युशन सुद्धा, पोल्युटेड पार्टिकल सुद्धा किती आहे, पोल्युशन किती आहे, एवढं बारक पोल्युटेड पार्टिकल्स इतके लहान असतात त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हायपरस्पेक्ट्रल इमेजेस मधन इतकं क्वालिटी करू शकता. प्रिसिजन अग्रिकल्चर मध्ये खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो. पेस्ट डिसीजचा अटॅक, किती एरिया कव्हर केला आहे, किती प्रमाणामध्ये फंगसची ग्रोथ आहे, किती पानं खाल्लेली आहेत किंवा किती डॅमेज केलं आहे, किंवा त्याला अबायोटिक स्ट्रेस पाण्यामुळं किंवा वातावरणामुळं किंवा क्लायमेटिक कंडिशनमुळे किती आहे, इट कॅन बी शोन इन हायपरस्पेक्ट्रल इमेज. द क्वालिटी ऑफ द रिमोट सेन्सिंग डाटा कन्सिस्ट ऑफ द स्पेक्ट्रल रेडिओमेट्रिक स्पेशल अँड टेम्पोरियल रिझोल्युशन. ओके, आता स्पेशियल रिझोल्युशन सरांनी निकम सरांनी स्पेशियल रेडिओमेट्रिक अँड टेम्पोरियल रिझोल्युशन ऑलरेडी शिकवलेलं आहे. आपण ज्यावेळी डिस्कशन केलं एक दोन तीन दिवसापूर्वी त्यावेळेस स्पेशियल रिझोल्युशन, आता तेच एकदा रिव्हिजन घेतो. स्पेशल रिझोल्युशन रेफर टू द साईज ऑफ द स्मॉलेस्ट ऑब्जेक्ट दॅट कॅन बी रिझॉल्व्ड ऑन द ग्राउंड. इन अ डिजिटल इमेज द रिझोल्युशन इज लिमिटेड बाय द पिक्सल साईज. द स्मॉलेस्ट रिझोल्युएबल ऑब्जेक्ट कॅनॉट बी द स्मॉलर दॅन द पिक्सल साईज. ओके, तर स्पेशल रिझोल्युशन मध्ये ग्राउंड वरचा जो स्मॉलेस्ट ऑब्जेक्ट आहे त्याचं रिझोल्युशन काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. द इंटरसिनिक रिझोल्युशन ऑफ ए इमेज सिस्टम डिटरमाइंड बाय प्रायमरली बाय इंटॅटिनियस फील्ड व्ह्यू, ज्याला आय एफ ओ व्ही सेन्सर म्हटलं जात. आय एफ ओ व्ही विच मेजरमेंट ऑफ द ग्राउंड एरिया व्ह्यूड बाय अ सिंगल डिटेक्टर इलिमेंट इन अ गिवन इन्स्टंट ऑफ द टाइम. हाय रिझोल्युशन इमेज रेफर्स टू द वन विथ अ स्मॉलेस्ट रिझोल्युशन साईज. एखादी हाय रेझोल्युशन इमेज आपण कशाला म्हणायचं, ज्याची जी रिझोल्युशन साईज आहे ती सगळ्यात लहानात लहान पाहिजे. फाईन डिटेल कॅन बी सीन इन हाय रेझोल्युशन इमेज. हाय रेझोल्युशन इमेज मधनं बारीक सुद्धा कलरचा फरक तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, बऱ्याच वेळा काय होतं, ग्रीन आणि रेड जवळपास सारखे दिसून जातात. ओके, किंवा ग्रीन लाईट ग्रीन आणि येल्लो सारखे दिसतात. ओके, ब्लॅक आणि ग्रे सारखे दिसतात, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ते कळून येत नाही. पण हाय रेझोल्युशन इमेज मध्ये ब्लॅक सेपरेट, ग्रे सेपरेट, ग्रीन सेपरेट, रेड सेपरेट, इंडिव्हिज्युअल कलर क्लिअर कट सीन होतात. ओके, आणि जेवढा कलर क्लिअर कट सीन होणार इट इज इझी टू इंटरप्रेट दॅट इमेज, तेवढं सोपं पडणार आहे ती इमेज इंटरप्रेट करायला. ऑन द अदर हँड लो रेझोल्युशन इमेज इज वन विथ द हाय रेझोल्युशन साईज. ज्याची साईज मोठी आहे त्याचं रिझोल्युशन कमी असते, साहजिकच आहे. जेवढा लांबचा फोटो मारणार, मी एका जागेवर उभं राहून 500 मीटरचा फोटो मारला माझ्या मोबाईल मधनं तर तो एवढा क्लिअर येणारच नाही, येऊ शकत नाही. ओके,
मी तो उभा राहिलोय आणि एक 500 मीटरवर एक माणूस उभा राहिला. त्या जर मी फोटो काढला तर त्याचा शर्ट पॅन्ट कपडे त्याचे फोटो डोळे चेहरा क्लिअर येणारच नाही. कारण की काय होणार आहे, एरिया मोठा कव्हर होणार आहे, लेंथ जास्त होणार आहे. त्यामुळं जरी इमेज मोठी दिसली किंवा एरिया जास्त कव्हर झाला तरी रिझोल्युशन कमी राहणार आहे. ओनली कोर्स फीचर कॅन बी ऑब्झर्व इन दिस इमेज. या इमेज मध्ये तुम्हाला एवढं दिसणार आहे की 500 मीटरवर कुठला तरी एक्स वाय झेड माणूस उभा आहे बाबा, एवढं तुम्हाला कळणार आहे. तर कुठला शर्ट कुठली पॅन्ट काय असलेला आहे इट इज म्हणजे कळणार की काळपट किंवा पांढर पांढर काहीतरी दिसणार, पण तुम्हाला क्लिअरली कळणार नाहीये. आता सॅटेलाइट एवढ्या उंचीवर फोटो काढतं त्यामुळे ते क्लिअर कळत नाही. आता हे तर बघा इमेजेसच्या तुम्हाला 3 फोटो टाकलेले आहेत, 10 बाय 10 मीटर, 20 बाय 20 मीटर आणि 30 बाय 30 मीटर. इमेज सॅम्पल्ड ऍट द स्मॉल पिक्सल साईज डज नॉट नेसेसरली हॅव अ हाय रेझोल्युशन. ओके, आता बऱ्याच वेळा पिक्सल साईज स्मॉल आहे म्हणजे रेझोल्युशन चांगलंच असेल अशातला भाग नाही, कॅमेराच्या क्वालिटीवर पण डिपेंड असते. फॉलोइंग 3 इमेज इलस्ट्रेट दिस पॉइंट. द फर्स्ट इमेज ऑफ द स्पॉट इमेज इज अ 10 मीटर पिक्सल साईज. इट वॉज डिराइव्ड बाय मी मर्जिंग अ स्पॉट पॅनोरामॅटिक इमेज ऑफ 10 मीटर रिझोल्युशन विथ द स्पॉट मल्टीस्पेक्ट्रल इमेज ऑफ 20 मीटर रिझोल्युशन. आता इथं बघा 10 मीटर पिक्सलची साईजची पहिली इमेज आहे. तर पहिली जी इमेज आहे ठीक आहे, तर ती जी इमेज आहे ती रेग्युलर इमेज आहे. ओके, आणि साध्या कॅमेरानं मारलेली आहे, पॅनक्रोमॅटिक आहे, ती कशी दिसते बघा. आणि मल्टीस्पेक्ट्रल कॅमेऱ्यानं 20 बाय 20 मीटर किंवा 30 बाय 30 मीटर जास्त एरियाची सुद्धा घेऊन त्याचं जे आहे ते कलर चांगला आलेला आहे किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस आहे. म्हणजे एरिया कमी आहे किंवा कमी एरियावर पकडलाय म्हणजे रिझोल्युशन चांगलं 1 मीटरची म्हणजे इमेज चांगली असते अशातला भाग नाहीये. तुमचा कॅमेरा किती क्वालिटीचा आहे, मल्टीस्पेक्ट्रल जर कॅमेरा असेल तर 30 बाय 30 मीटर किंवा 20 बाय 20 मीटरची सुद्धा इमेज चांगली दिसू शकते. लक्षामध्ये हे सांगण्याचा विषय, दिस इमेज इज अ फर्दर प्रोसेस्ड डिग्रेडेड द रिझोल्युशन व्हाइल मेंटेनिंग द सेम पिक्सल साईज. द नेक्स्ट 2 इमेजेस आर ब्लर्ड व्हर्जन ऑफ द इमेज विथ द लार्जर रिझोल्युशन साइड बट स्टील
डिजिटलाइज्ड ऍट द सेम पिक्सल साइज ऑफ 10 मीटर. म्हणजे पुढच्या दोन इमेजेस ज्या आहेत त्या 20x20 मीटर किंवा 30x30 मीटरच्या असून सुद्धा त्याचं रिझोल्युशन खूप चांगलं आहे. इवन थ्रू दे हॅव अ सेम पिक्सल साईज ऍट द फर्स्ट इमेज दे डू नॉट हॅव द सेम रिझोल्युशन. लक्षामध्ये, म्हणजे कॅमेऱ्यावर पण डिपेंड आहे. ओके, आता रेडिओमेट्रिक रिझोल्युशन. रेडिओमेट्रिक रिझोल्युशन रेफर टू द स्मॉलेस्ट चेंज इन इंटेन्सिटी लेवल दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय द सेन्सिंग सिस्टम. द टू इंटरेस्टिंग रेडिओमेट्रिक रिझोल्युशन ऑफ सेन्सिंग सिस्टम ऑफ द सिग्नल टू नॉइज रेशो ऑफ द डिटेक्टर. ओके, रेडिओमेट्रिक रिझोल्युशन मध्ये काय सांगितलं आहे, स्मॉल चेंज इन इंटेन्सिटी लेवल दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय द सेन्सिंग सिस्टम. बारीक जरी इंटेन्सिटी, इंटेन्सिटी म्हणजे लाईट इंटेन्सिटी, तरी ते डिटेक्ट होते. द इंटरेस्टिंग रेडिओमेट्रिक रिझोल्युशन ऑफ सेन्सिंग सिस्टम डिपेंडिंग ऑन द सिग्नल ऑफ द नॉइज रेशो ऑफ द डिटेक्टर. ओके, सिग्नलचा रेशो किंवा डिटेक्टरचा रेशो वर डिपेंड आहे. डिजिटल इमेज ऑफ रेडिओमेट्रिक रिझोल्युशन इज लिमिटेड बाय द नंबर ऑफ डिस्क्रिएट quantized level used up to digitalize the continuous intensity value. The following images illustrate the effect of the number of quantization levels on the digital image. The first image is the spot panchromatic image quantized by 8-bit 256 levels per pixel. The subsequent images show the effect of degrading the radiometric resolution by fewer quantization level. तर 8-bit मध्ये किती लेवल बसतायत किंवा 11-bit मध्ये 2047 लेवल बसतायत, तर त्याच्यामध्ये 8-bit ची इमेज आहे का 11-bit ची इमेज आहे आणि त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम किती असणार आहे, त्याच्यामध्ये रेडिओमेट्रिक इमेज रिझोल्युशन डिपेंड असते. आता स्पेक्ट्रल रिझोल्युशन, द वेवलेंथ विड्थ ऑफ द डिफरंट फ्रिक्वेन्सी बँड रेकॉर्डेड युजली, दिस इज रिलेटेड टू द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी बँड रेकॉर्डेड बाय द प्लॅटफॉर्म. एखाद्या प्लॅटफॉर्मवरनं किती बँड रेकॉर्ड केलेले आहे त्याला म्हणायचं स्पेक्ट्रल रिझोल्युशन. Current Landsat collection is that the 7 band, including several infrared spectrum ranging from spectral resolution 0.07 to 2.1 micron. The hyper sensor on the earth observing 1 resolution 220 band from 0.4 to 2.5 micron with a spectral resolution of 0.10 to 0.11 micron per band. Manje, कॅमेरा जे जुनं लँडसॅटचे पहिले सॅटेलाइट सोडले होते त्यांचं रिझोल्युशन लेंथ ही कमी होती किंवा त्याच्या बँड 3 band किंवा लेतरले 5 band किंवा 6 band होते. जसं जसं डेव्हलप्ड होत चाललेलं आहे किंवा जस जसे सॅटेलाइट लॉन्च होत चाललेले आहेत तसं बँड पण वाढायला लागली आहे. ती 8, 12, 16, 32, 100 पर्यंत गेलेला आहे परस्पेक्टल इमेजेसमध्ये. आणि जेवढे सेन्सर जास्त तेवढं कलर कॉम्बिनेशन चांगलं आणि क्लिअरिटी चांगली. द फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लायओव्हर्स बाय द सॅटेलाइट ऑर प्लेन अँड इट्स ओनली रिलेव्हंट इन द टाइम सिरीज स्टडी दोज रिक्वायरिंग अ अरेंज्ड ऑफ द मोझॅक इमेज इन अ डिफॉरेस्टिंग मॉनिटरिंग. दिस वॉज फर्स्ट युज्ड बाय इंटेलिजन्स कम्युनिटी वेअर रिपीटेड कव्हरेज रिव्हील्ड द चेंज इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिट ऑफ मॉडिफिकेशन अँड इंट्रोडक्शन ऑफ द इक्विपमेंट. क्लाउड कव्हर ओव्हर अ गिव्हन एरिया ऑर ऑब्जेक्ट मेक इट नेसेसरी टू रिपीट द कलेक्शन ऑफ सेड. आता मोझॅक. ओके, मोझॅक इमेज म्हणजे काय असते, मागच्या वर्षी काढलेला फोटो आणि ह्या वर्षी काढलेला फोटो एकामेकावर पेस्ट करायचे आणि त्याच्यापासून जी इमेज निघते तिला मोझॅक इमेज म्हणलं जातं. एकामेकावर लेअरिंग केलं जातं. आता तुम्ही म्हणाल कशासाठी करायचं, मागच्या वर्षी प्लांटची हाईट किती होती आणि ह्या वर्षी प्लांटच्या हाईटमध्ये किती वाढ झालेली आहे, ह्याला ह्या दोन्ही इमेजेस जर एकामेकावर ओव्हरलॅप केल्या तर तुम्हाला दिसू शकतं की ह्या एरियामध्ये काय चेंज झालेलं आहे. का मागच्या वर्षी जंगल किती होतं, ह्या वर्षी जंगल वाढलं का जंगल कमी झालं किंवा कुठल्या स्पॉटवर तोड जास्त झाली किंवा कुठं जंगलाला आग लागली किंवा काही प्रॉब्लेम झाले, तर ह्याला म्हणायचं मोझॅक इमेज, ह्याला म्हणायचं टेम्पोरल रिझोल्युशन. ओके, एकामेकावर ओव्हरलॅप करून काढलं जातं. ठीक आहे. आता व्हिज्युअल इंटरप्रिटेशन. व्हिज्युअल इंटरप्रिटेशन म्हणजे काय, डोळ्यानं आपण आता हे जे बऱ्याच गोष्टी आतापर्यंत सांगितल्या इट इज डन बाय द सॉफ्टवेअर, ह्या सॉफ्टवेअरनं केल्या जातात. आणि हे पुढे जे सांगणार आहे ते तुमच्या डोळ्यानं, ओके, किंवा तुमच्या अनुभवावरनं बाय युझिंग युअर पर्सनल एक्सपिरियन्सेस. ओके, तर व्हिज्युअल इंटरप्रिटेशन, अनालिसिस ऑफ रिमोट सेन्सिंग इमॅजिनरी इन्वॉल्व्स द आयडेंटिफिकेशन ऑफ वेरियस टार्गेट इन अ इमेज. दोज टार्गेट मे बी एन्व्हायरमेंटल ऑर आर्टिफिशियल फीचर विच कन्सिस्ट ऑफ पॉइंट ऑफ लाईन्स ऑर एरिया. द टार्गेट मे बी डिफाइंड इन द टर्म्स ऑफ वे दे आर रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड रेडिएशन.
This radiation is measured, recorded a sensor, and ultimately it is shown in an image or as a product of image. Such observing the difference between the target, their background, involving a comparison different target based on any all the visual element like tone, like shape, like size, like texture, shadow and association. म्हणजे आलेल्या फोटोला तुमच्या डोळ्यानं त्या फोटोचा टोन, त्या ऑब्जेक्टची साईज, त्या ऑब्जेक्टचा शेप, त्या ऑब्जेक्टचा पॅटर्न, त्या ऑब्जेक्टचं टेक्स्चर, त्या ऑब्जेक्टची सावली, त्या ऑब्जेक्टचं असोसिएशन, असोसिएशन मध्ये कुठपास आहे ह्याच्यावर ना तुम्हाला इंटरप्रेट करावं लागतं. टोन रेफर टू द रिलेटिव्ह ब्राइटनेस ऑर द कलर ऑफ द ऑब्जेक्ट अँड इमेज. जनरली टोन इज अ फंडामेंटल इलिमेंट for the distinguishing between the different target or the feature. Variation in the tone also allow the element of shape, texture, pattern of the object. तर टोन कलर किती डार्क आहे, किती लाईट आहे ह्याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं की तिथं काय असू शकतं किंवा काय असेल ह्याच्यावरनं तुम्हाला कळतं. पाणी स्वच्छ आहे का गडूळ आहे, ब्ल्यू कलर लाईट आहे का डार्क आहे ह्याच्यावरनं सुद्धा टोनच्या कलरवरनं तुम्हाला कळू शकतं. ओके, झाड पानं हिरवी दिसतायत का पोपटी दिसतायत का पिवळी दिसतायत का लाल दिसतायत ह्याच्यावरनं तुम्हाला कळू शकतं की त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण किती आहे. ओके, किंवा त्या पानाचं टेम्परेचर काय आहे कलरच्या टोनवरनं. ओके, त्यानंतर शेप रेफर टू द जनरल फॉर्म स्ट्रक्चर और आउटलाइन ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट. शेप कॅन बी व्हेरी डिस्टिंक्टिव्ह क्लू फॉर इंटरप्रिटेशन. स्ट्रेट एजेस शेप्स टिपिकली रिप्रेझेंट अर्बन और एग्रीकल्चर फील्ड टार्गेट. जर चौकोनामध्ये, षटकोनामध्ये, त्रिकोणामध्ये, काटकोणामध्ये दिसत असेल तर आपण म्हणू शकतो की हे एग्रीकल्चर फील्ड आहे. आणि कुठला शेप नाही, वेड वाकड दिसतंय, गोल दिसते, सर्कलार दिसतंय, कसंही शेप दिसतोय, पण व्हेजिटेशन दिसतंय ह्याचा अर्थ तिथे जंगल आहे किंवा डोंगर रांग आहे. व्हाईल द नॅचरल फीचर्स सच एज अ फॉरेस्ट एज आर जनरली मोर इरेग्युलर इन अ शेप एक्सपेक्ट वेअर द मॅन हॅज क्रिएटेड द रोड ऑर अ क्लिअर कट फार्म ऑर अ क्रॉप लँड इरिगेटेड बाय अ रोटेटिंग स्प्रिंकलर सिस्टम वुड अपियर ऍज अ सर्क्युलर शेप. ओके, स्प्रिंकलरनं जरी तुम्ही भिजवला असता किंवा भिजवत असाल तर तुम्हाला गोल 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 शेप दिसणार, तिथलं मॉइश्चर दिसून येणार लक्षामध्ये. साईज ऑब्जेक्ट ऑफ एन इमेज इज अ फंक्शनल स्केल. इट इज इम्पॉर्टंट टू ऍक्सेस द साईज ऑफ द टार्गेट रिलेटिव्ह टू द ऑब्जेक्ट इन अ सीन ऍज वेल ऍज द ऍब्सोल्यूट साईज टू लेड इन द इंटरप्रिटेशन ऑफ द टार्गेट. A quick approximation of the target size can be direct interpretation to an appropriate result more quickly. For example, if an interpreter has a distinguished zone of the land, use a had identified an area with a number of building in it, a larger building such as a factory, warehouses would be suggested a commercial property, whereas a smaller building is a residential unit. आता समजा तुम्ही फोटो काढला. ओके, फोटो मध्ये तुम्हाला छोटी 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 घर दिसतायत, ह्याचा अर्थ काय तिथे सिटी आहे किंवा शहर आहे. आणि त्या शहराच्या बाजूला तुम्हाला मोठे 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 असे घर दिसतायत मोठे, तर ते काय असणार आहे, एक तर ती फॅक्टरी असणार आहे किंवा गोडाऊन्स असणार आहे ती शहराच्या बाजूला. म्हणजे त्याच्यावर एक तुम्ही अंदाज बांधू शकता की बाबा इथं काय असू शकतं की लोक काय एवढे मोठे मोठे घर बांधत नाहीत. ओके, पॅटर्न रेफर टू द स्पेशल अरेंजमेंट ऑफ व्हिजिएबल डिस्क्रिमिनेबल ऑब्जेक्ट टिपिकली ordinarily repetition of the similar tone and texture will produce a distinctive and ultimate recognizable pattern. Orchard with evenly spaced trees and urban street with regularly spaced houses are the good example of pattern. Okay, samjha ambeji bag chukuji bag piruchi bag kay aste row to row ani plant to plant spacing aste tithe tumhala ek tharavik spacing madhe jhad disnar. ह्याच्यावर तुम्ही काय ओळखू शकता की हे कशाची तरी बाग आहे, म्हणजे इट इज अ प्लांटेशन. आणि जंगलामध्ये काय उंच झाडं, कमी काय कमी उंची झाडं, कुठेही कशी उगवून येतात, तर आपण काय समजणार हे जंगल आहे. ओके, किंवा शहर असेल तर शहराच्या मध्ये रस्ता जातो, उभे आडवे रस्ते जातात, तर ते एक पॅटर्न असतो. आणि किती एरिया आहे त्यावर आपण शहर आहे का ते खेडेगाव आहे हे आपल्याला कळू शकतं. टेक्स्चर रेफर टू द अरेंजमेंट अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ द टोनल व्हेरिएशन इन द पर्टिक्युलर एरिया ऑफ एन इमेज. रफ टेक्स्चर वुड कन्सिस्ट ऑफ मोल्टेड टोन वेअर द ग्रे लेवल चेंज आर आर्बिट्ररी इन अ स्मॉलर एरिया.
Whereas some texture would have a very little tone variation, smooth texture are the most often result of a uniform even surface, such as a field, asphalt or grassland, a target with a rough surface and irregular structure such as a forest canopy. Okay, forest canopy, undulating dongar utara asel tar tithla texture he rough आणि प्लेन जमीन असेल, फॉरेस्ट लँड असेल, ग्रास असेल, ग्राउंड असेल, रस्ता असेल, पाणी असेल, तर त्याचं टेक्स्चर हे एकसारखंच असतं, त्यामध्ये जास्त व्हेरिएशन येत नाही. आता शाडो, शाडो म्हणजे सावली. आता वर्ण बऱ्याच वेळा ती इमेजची हाईट आपल्याला कळत नाही, कारण इमेज काढलेली असती वर्ण, पण त्याची सावली किती लांब पडलेली आहे. ओके, त्याच्यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता त्या बिल्डिंगची हाईट काय असेल. ओके, इट इज ऑल्सो हेल्पफुल इन इंटरप्रिटेशन ऍज इट मे प्रोव्हाइड अ आयडिया ऑफ द प्रोफाइल and the relative height of the targets, which may make identifying easier. However, shadow can also reduce or eliminate the interpretation in their area of the influence, since the target within the shadow as much lesser or not at all discernible from their surrounding. Shadow is also useful for enhancing identifying the topography and the landform. पर्टिक्युलर रडार इमेज शाडो वाकडे तिकडे झालेली आहे सावली, ह्याचा अर्थ काय, मध्ये रस्ता असणार आहे किंवा एखादा गटर गेला असणार आहे, त्यामुळे ती शाडो ब्रेक झालेली आहे. त्यानुसार तुम्हाला कळू शकतं की आधी मध्ये काय आहे का नाही. त्या इमेज शाडो किती मोठी आहे, शाडो जितकी लांब असेल तेवढी ती बिल्डिंगची हाईट जास्त असेल. असोसिएशन, टेक इन टू अकाउंट द रिलेशनशिप बिटवीन अदर रेकॉग्नायझेबल ऑब्जेक्ट ऑर द फीचर ऑफ प्रॉक्सिमिटी टू द टार्गेट ऑफ द इंटरसेक्ट the identification feature that one would expect to associate with the other feature may provide information to facilitate the identification. In the example given about the commercial properties may associated with the proximity of major transportation road, where the residential area would associated with the school, play ground, sport field. Okay, आता उदाहरणार्थ जिथं तुम्हाला मोठी मोठ्या कमर्शियल फॅक्टरी दिसतात तिथे तुम्हाला रस्ता दिसणार मोठा मोठा. ओके, तिथं काय झाडं झुडपाशी काय नसणार आहेत, आणि जिथं छोटी छोटी घरं दिसत आहेत त्या शेजारी तुम्हाला प्ले ग्राउंड, शाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गटराची लाईन, ह्या सगळ्या गोष्टी दिसणार. मग ह्याच्यावरून तुम्ही असोसिएशन म्हणजे त्याच्या आजूबाजूला काय आहे ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की काय असू शकतं. ओके, तर दिस इज द एंड ऑफ अवर टुडेज टॉपिक. आजचा जो लेक्चरचा टॉपिक होता तो आज संपलेला आहे. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा, आणि कोणाला काय शंका असेल, काय डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, कोणाला काही शंका असेल तर विचारा. तुम्ही काय म्हणतोय, निकम सरांना फोन कर आणि सर कुठला टॉपिक घेऊ हा विचार. हा, आणि खरं तर मोठ सेन्सिंग वर काम कर, तुझं लाईफच बनव. कर दापरणे सर्वे सरला कळलं नाही आपण काय. तुम्हाला काय शंका आहे का, काय डाऊट आहे का? शंका काय डाऊट. आजचं जे चौथं लेक्चर आहे
ते थोड्या वेळानं अपलोड होईल तुम्हाला. ओके, चौथं जे लेक्चर आहे ते निकम सर काही वेळानंतर तुमच्या ग्रुपवर टाकतील. आज जे आहे आपलं चौथं लेक्चर बघा, उद्या त्याच्यावर डिस्कशन होईल. अजून आपले तीन लेक्चर येणे बाकी आहेत वेबिनारचे. तिन्ही लेक्चर आल्यानंतर मग आपला वेबिनार फायनल होईल. तुम्ही असाइनमेंट आणि जे एक्झाम आहेत त्या देत राहा, त्याशिवाय मी सर्टिफिकेट देणार नाही. ज्यावेळेस मॅन्युअल चेकिंग असेल शेवटी, त्यावेळेस तुम्ही असाइनमेंट दिले आहेत का नाही, तुम्ही वेबिनार अटेंड करताय का नाही, हे सगळं बघितल्यानंतरच मी तुमचं सर्टिफिकेट देणार आहे. नाहीतर मी सर्टिफिकेट देणार नाही, मी काय फुकट वाटणार नाहीये. ओके, कुठल्या मुलाला मुलीला काय शंका असेल, काय डाऊट असेल तर विचारू शकता.